नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्स वर. अश्विनी बिद्रे हत्येचा खटला एका वर्षात निकाली काढा, हायकोर्टाचा आदेश. बीडमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन, विविध मागण्यांचे देण्यात आले निवेदन. समृद्धी महामार्गाच्या नामकरणावरून चाललेल्या वादात श्रीहरी अणे यांची उडी. गृहनिर्माण योजनांसाठी गायरान जमिनी वापरणार, राज्य सरकारचा निर्णय. आणि पुण्यातील मगरपट्टा सिटीमध्ये सेंद्रिय भाजी मार्केट मॉल सुरू, ग्राहकांना मिळणार विषमुक्त भाजीपाला. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. बेपत्ता महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे खून प्रकरणाचा खटला येत्या वर्षभरात निकाली काढा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे समाधानी असल्याची प्रतिक्रिया अश्विनी बिद्रे यांच्या पती राजू गोरे यांनी दिली आहे. या मिळालेल्या आदेशाचं आम्ही स्वागत करतो. यामुळे पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारच्या वतीने दडपला जाणाऱ्या खटल्याला एक नवी दिशा मिळाली आहे, असं राजीव गोरे म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्यातील महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे, पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अश्विनी बिद्रे यांची अमानुषपणे हत्या केली होती. या प्रकरणाचा तपास 2016 पासून सुरू झाला, मात्र आरोपी वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्यामुळे पोलिसांनी या खून प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं होतं. मागील वर्षी अश्विनी बिद्रे खून प्रकरणाचा पर्दाफाश झाला होता. त्यानंतर तातडीने सूत्रे हल्ली आणि पोलिसांनी नाईलाजाने या प्रकरणातील प्रमुख आरोपी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासह तिघांना ताब्यात घेतलं. मात्र त्यानंतर या तपासामध्ये पुन्हा पोलिसांनी दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. या संदर्भात बिद्रे आणि गोरे कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या खटल्याला गती देण्याची विनंती केली होती, मात्र राज्य शासन आणि पोलीस दलाने या तपासाकडे दुर्लक्ष केलं. यानंतर अश्विनी बिद्रे खून खटला जलद गतीने चालवावा अशी मागणी कुटुंबियांनी उच्च न्यायालयात केली होती. आज एक वर्षानंतर न्यायालयाने या खून खटल्याचा गांभीर्याने विचार करून अश्विनी बिद्रे खून प्रकरणाचा खटला एका वर्षात निकाली काढावा असा आदेश दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. बीड जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी या मागणीकरता माजलगाव तहसील कार्यालयासमोर काँग्रेस कमिटीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. बीड जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने तीव्र दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ उपाययोजना करण्यात याव्या याकरता माजलगाव तहसील समोर काँग्रेस कमिटीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये एकेरी शेतकऱ्यांना 50,000 रुपये मदत द्यावी, चारा जनावरांच्या दावणीला द्या, जनावरांना पाणी द्या, रोजगार हमीची कामे सुरू करा, सुशिक्षित बेरोजगारांना राष्ट्रीयकृत बँकांकडून उद्योगधंद्यांसाठी कर्ज उपलब्ध करून द्या, तसेच विहिरी आणि बंधाऱ्यावरील पाण्याच्या विद्युत मोटारचे वीज कनेक्शन बंद करू नये अशा विविध मागण्या या धरणे आंदोलनामध्ये करण्यात आल्या. दिशा पण त्या हिशोबाने एकदम तीव्र राहील. मागण्या आमच्या एवढ्या शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये मदत देण्यात यावी, चारा जनावरांच्या दावणीला देण्यात यावा, तसंच पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, रोजगार हमीचे कामं यांच्यात जे तात्काळ सुरू आहेत त्यांना पेमेंट देण्याची व्यवस्था करण्यात यावी, तसेच सुशिक्षित बेरोजगारांना राष्ट्रीयकृत बँकेकडून उद्योगधंद्यासाठी कर्ज उपलब्ध करण्यात द्यावं, आणि विहीर बंधाऱ्यावरचे विद्युत मोटारीचे वीज कनेक्शन जे तोडलेले ते बंद करू नये, आणि वंचित शेतकऱ्यांना बोंडाळीचे पैसे भेटावे, एवढ्या आमच्या प्रमुख मागणी. शालिनी प्लस साठी सुभाष बोराडे, बीड. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या नामकरणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादात माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी उडी घेतली. श्रीहरी अणे यांनी समृद्धी महामार्गाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यास कडाडून विरोध केलाय. पाहूयात हे वृत्त. समृद्धी महामार्ग हे नाव वाईट आहे काय असा सवाल श्रीहरी अणे यांनी विचारला आहे. शिवसेनेच्या एकाही नेत्याने विदर्भातील काहीही केलेलं नाही या एका कारणासाठी तरी शिवसेनेच्या नेत्याचं नाव समृद्धी महामार्गाला नको असं श्रीहरी अणे म्हणाले. श्रीहरी अणे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून शिवसेनेच्या मागणीला विरोध केलाय.
शिवसेना नेत्यांची नावं मुंबई पुण्यात शोभतील, हिंमत असेल तर सदाशिव पेठेला ठाकरे पेठ नाव द्यावं असंही शिहरी आणि म्हणाले. विदर्भातील महामार्गाचं नाव समृद्धी महामार्ग योग्य आहे. नाव बदलायचंच असेल तर विदर्भ महामार्ग करा. व्यक्तिविशेष नावे हवी असतील तर विदर्भ कर्मभूमी असलेल्या महात्मा गांधी यांचं नाव समृद्धी महामार्गाला द्या अशी मागणी शिहरी अणे यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. राज्यातील गृहनिर्माण योजनांसाठी आता गायरान जमिनी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवण्याचं आवाहन सरकारसमोर आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. यासाठी आता महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका अधिनियमांमध्ये बदल केला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारं हक्काचं घर मिळण्यास मदत होणार आहे. तसंच गायरान आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पडून असलेल्या जमिनींचा धोरणात्मक कामांसाठी उपयोगही होऊ शकणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. आजच्या धकाधकीच्या काळात निरोगी राहणे, चांगले आरोग्य राखणे ही महत्वाची बाब बनली आहे. त्यातच बाजारात अनेक प्रकारचे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. यातच आता विषमुक्त भाजीपाला पुण्यातील मगरपट्टा सिटी मध्ये मिळणार आहे. पाहूया हे वृत्त. यासाठी महाऑर्गॅनिक अँड रेसिड्यू फ्री असोसिएशन मोर्फा या कंपनीतर्फे पुण्यातील मगरपट्टा सिटीमध्ये रेसिड्यू फ्री विषमुक्त सेंद्रिय भाजी मार्केट मॉलची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे आता राज्यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध झाली आहे आणि ग्राहकांना देखील दर्जेदार रेसिड्यू फ्री विषमुक्त सेंद्रिय भाजी मार्केटमध्ये उपलब्ध झाल्याचे मोर्फाचे सचिव प्रल्हाद वरे आणि मॉलचे मॅनेजर सचिन साळुंखे यांनी सांगितलं आहे. आजपर्यंत काय होतं, शेतकऱ्यांच्या शेतमालाला एपीएमसी मार्केटमध्ये बाजारभाव मिळत नव्हता. त्या अनुषंगाने मग आम्ही काय केलं, आदरणीय पवारसाहेबांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर साहेबांनी आम्हाला, तुम्ही स्वतः तुमच्या भाजीची विक्री केल्याशिवाय तुम्हाला चार पैसे मिळणार नाहीत. तर साहेबांना आम्ही सांगितलं, साहेब आम्हाला त्यासाठी जागा उपलब्ध नाही. मग साहेबांनी आम्हाला पुण्यामध्ये दोन तीन ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्या. आदरणीय सतीश मगर साहेबांच्या मगरपट्टा सिटीत आम्हाला जागा उपलब्ध करून दिली. तिथं गेल्या 3/7/18 रोजी साहेबांच्या हस्ते हेल्दी हार्वेस्ट या मॉलचं उद्घाटन केलं आणि रेसिड्यू फ्री सेंद्रिय भाजीपाला इथं आउटलेट चालू केलं. तर शेतकऱ्यांना आम्ही 15-20% जास्त रकमेने देतो आणि शहरी ग्राहकांना इतर जनरल भाजीपालापेक्षा स्वस्तात देतो. त्याच्यामुळं शेतकरी खुश आहेत आणि ग्राहकही खुश आहेत. आणि हे सर्व आम्ही योगेंद्रदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात महाऑर्गॅनिक अँड रेसिड्यू फार्मर असोसिएशन मोर्पा या शेतकरी कंपनीची स्थापना केली आणि त्याच्या दादांच्या मार्गदर्शनाखाली या कंपनीचं कामकाज चाललं. नमस्ते, मी सचिन साळुंखे आपल्या हेल्दी हार्वेस्ट या स्टोअरमध्ये ॲज अ स्टोअर मॅनेजर म्हणून काम करत आहे. आपल्या स्टोअरमध्ये आपण जो ठेवलेला आहे स्टॉक हा पूर्णपणे विषमुक्त अशा प्रकारचे भाजीपाला आहे, फ्रूट आहेत. त्याच्यानंतर आपण डायरेक्टली आपण फार्मर्सकडून जो त्यांनी पिकवतात त्यांना जे ज्या प्रकारचे फार्मुला एक रेसिपी कसे बनवायची त्या प्रकारची बनवून ते आपल्या इथं प्रोव्हाइड करत असतात आणि तो आम्ही त्यांच्याकडून हार्वेस्ट करून आपला एम्प्लॉईजसोबत हार्वेस्ट करून डायरेक्ट आपण स्टोअरमध्ये घेत असतो आणि ते डायरेक्टली आम्ही आमच्या कस्टमरपर्यंत पोहोचवत असतो. आणि याच्यामध्ये कस्टमरांचा पण खूप चांगल्यापैकी सपोर्ट आहे आपल्याला, म्हणजे प्रतिसाद पण मिळत आहे की त्यांनी खूप काही चांगल्या प्रकारे खरेदी करता येत आणि त्यांच्या याच्यामधून खरेदी करण्यामधून त्यांचा फीडबॅक हा खूप चांगल्या उत्तम प्रकारे मिळत आहे. आणि या स्टोअरचं उद्घाटन हे या आउटलेटचं उद्घाटन करण्यास पाठीमागचं मुख्य कारण म्हणजे हेच आहे की कस्टमरला किंवा ग्राहकांना चांगल्या प्रकारे रेसिड्यू फ्री प्रोडक्ट मिळावेत, त्यांना विषमुक्त प्रोडक्ट मिळावेत. आता जे सध्या काही त्रास होत आहेत किंवा आजार होत आहेत ते खराब त्यांना मिळत असलेल्या अन्नधान्यापासून किंवा भाजीपाल्यापासून होत असतात. पण आता साहेबांच्या विचारानुसार आपण इथे एक आउटलेट ओपन केलेलं आहे हेल्दी हार्वेस्ट या नावाने. या हेल्दी हार्वेस्टच्या आउटलेटमध्ये आपण पूर्णपणे सर्व प्रकारचे लिपी ठेवलेले आहेत. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. धुळे जिल्ह्यात बालदिनाच्या दिवशी शालेय विद्यार्थी आणि शेतकऱ्यांनी तापी नदीला आहेर देऊन सरकारला सदबुद्धी देण्याची मागणी केली आहे. यावेळी विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी नदी पात्रात उभे राहून हे अनोखं आंदोलन केलं आहे.
तापी नदीने आतापर्यंत मोठमोठे पूर महापुरांपासून साहूर गावाचे परिसरातील नागरिकांच्या जीवाचे रक्षण केले आहे. यामुळे लहान शालेय विद्यार्थी शेतकरी आणि गावकऱ्यांनी नदीला साडी टिकली बांगडीचा आहेर केला. मात्र आज गावातील मुलांच्या शालेय शिक्षणाचे देखील नुकसान होत आहे आणि या शासनाच्या निषेधार्थ साहूर ते दोंडाईचा 10 किलोमीटर पायी जाऊन शासन दरबारी निवेदनाच्या माध्यमातून येथील मुलांनी व्यथा देखील मांडल्या. साहूर ते दोंडाईचा रस्ता रुंदी वाढवून रस्ता दुरुस्ती करून महामंडळाची बस दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शाळेच्या पहिल्या दिवसापासून सुरळीत चालू करावी यावी अशी मागणी मुलांनी निवेदनाद्वारे केली होती. तसेच मुलांचे शाळेचे नुकसान न होता प्रगती व्हावी असे हात जोडून तापी नदीच्या पाण्याच्या पात्रात उभे राहून सर्व गावकऱ्यांनी विनंती केली. शालिनी प्लस साठी नरेंद्र खैरनार, धुळे. वर्ध्यातील आरवी आष्टी कारंजा तालुक्यातील सर्व शेतकरी आणि बेरोजगार प्रकल्पग्रस्तांनी मोर्चा काढला. हा मोर्चा सहकार मंगल कार्यालयातून निघून मुख्य रस्त्याने उपविभागीय अधिकारी कार्यालयात धडकला. यात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाड्या देखील आणल्या होत्या. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन आमदार अमर काळे यांनी दिले. शासनाच्या वतीनं हे निवेदन उपविभागीय अधिकारी यांनी स्वीकारले. शिवाजी चौकात मोर्चाला संबोधित करताना आमदार अमर काळे यांनी भाजपाच्या कार्यप्रणालीवर शिरसंधान साधले. भाजपा आणि सरकारने शेतकऱ्यांची लूट केली, तसेच शासनाचा खरपूस समाचार घेऊन या सरकारवर पुन्हा विश्वास ठेवाल का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. आरवी आष्टी कारंजा वर्धा जिल्हा संपूर्णपणे दुष्काळग्रस्त जाहीर करा. कृषी पंपाचे लोडशेडिंग कमी करून दिवसा 12 तास विद्युत पुरवठा करा. रोहीमध्ये डुकरांपासून शेतकऱ्यांच्या पिकांना वाचवण्याकरता प्रभावी उपाययोजना करण्यात यावी. तसेच प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना शासनाची नोकरी द्यावी आणि शक्य नसल्यास 10 लाख रुपये अनुदान देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता हूँ. बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूया पुढील वृत्त. पैठण मध्ये 5वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन होणार आहे. हे संमेलन 2 आणि 3 फेब्रुवारीला संत एकनाथ ज्ञानपीठ महेश्वरी जनकल्याण सभागृहात होणार आहे. संत एकनाथ महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या तसेच पैठणी सणांसाठी प्रसिद्ध असलेल्या पैठण येथे 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात मुक्त बाजार व्यवस्थेत शेतीचे भवितव्य, ग्रामीण स्त्री, गुलामांची गुलाम, सनातन शेतीचा चक्रव्यूह, शेतीप्रधान साहित्य आणि साहित्यिक, शेतीचे भवितव्य पत्रकारितेच्या नजरेतून, कर्जमुक्ती शेतीची की शेतकऱ्यांची, जनुकीय तंत्रज्ञान शोध व बोध आणि लावूपणाला प्राण अशा विविध विषयांवर परिसंवाद राहणार असून या उद्घाटन सत्राला प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, अध्यक्ष गंगाधर मुटे, गीताताई खांडे भराड, आप्पासाहेब कदम आदींची उपस्थिती राहणार असल्याची माहिती ॲडव्होकेट सतीश बोरुळकर यांनी दिली आहे. शेतपिकांच्या निर्यातीला जगात आहे वाव, बरकत येऊ शकते हे तर तुलाही आहे ठाव, तरी खेळतोस तू शहाण्या काय किरपी चाल, एक आणखी झाडावरती लटकून मेला काल. आयातीवर सूट देऊनी गाळलास तू बळीराजा, म्हणून वाजतो दारापुरती अंतक्रियेचा वाजा, स्वदेशीचे ढोंग तुतारे खातोस विदेशात लीडाळ, एक आणखी झाडावरती लटकून मेला काल. शालिनी प्लस साठी सुरेश वायभट, पैठण. बारामतीत प्रथमच मॅटवरती कबड्डी स्पर्धाचं आयोजन करण्यात आलंय. 14 वर्षीय वयोगटातील मुला मुलींमध्ये ही कबड्डी स्पर्धा रंगणार आहे. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे
जिल्हा क्रीडा परिषद पुणे आणि स्पोर्ट अकॅडमी बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. ही स्पर्धा MIDC येथील विद्या प्रतिष्ठान क्रीडानगरी मैदान विद्यानगरी बारामती येथील मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 16 नोव्हेंबर 2018 पासून ते 18 नोव्हेंबर 2018 पर्यंत सायंकाळी 6 ते 9 या वेळेत पार पडणार आहे. या स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात येईल आणि तो संघ बँगलोर कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळवला जाईल. राज्यात प्रथमच लहान गटात मॅटवरील कबड्डी स्पर्धा होणार असल्यानं या मॅटवरील स्पर्धा आकर्षक ठरणार आहेत. स्पर्धा आयोजन करण्याचा एकच आमचा उद्देश होता की या 14 वर्षीय जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना सर्वात पहिल्यांदा मूलभूत गरज आहे, पहिल्यांदा मॅटवरती खेळण्याचा अनुभव हा आपल्या इथं बारामतीत मिळणार आहे. आणि दुसरा विषय म्हणजे की त्या खेळाडूंना जो सकस आहार दिला जातो तो सकस आहार चांगल्यात चांगल्या पद्धतीचा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आणि ही स्पर्धा आयोजन करण्याचा आमचा बारामतीचं नाव जे लौकिक आहे त्याच्यात अजून लौकिकात भर पडण्याचा आमचा मानस आहे की ह्या बारामतीचं नाव अजून उंची वाढली पाहिजे. आणि अजून ह्या स्पर्धेसाठी छत्रपती अवॉर्ड विनर नितीन मध्यपुरुष जे प्रो कबड्डीचे खेळाडू आहेत त्यांच्याबरोबर शांतरामजी जाधव पंकज सेसाजी अर्जुन पुरस्कार विजेता आहेत. शासकीय शालेय राज्यस्तर कबड्डी 14 वर्ष मुला मुलींची राज्यस्तर स्पर्धा सन 2018-19 बारामती या ठिकाणी विद्या प्रतिष्ठान क्रीडानगरी या ठिकाणी होत आहे. या स्पर्धेचं क्रीडा युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि व स्पोर्ट्स अकॅडमी बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन दिनांक 16 ते 18 नोव्हेंबर 2018 या कालावधीमध्ये विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी आम्ही करत आहोत. या स्पर्धेमध्ये 8 विभागातून सुमारे 450 खेळाडू मुलं मुली मार्गदर्शक व्यवस्थापक यांचा सहभाग होणार आहे. या 14 वर्षीय मुलांच्या गटाची स्पर्धा ही प्रथमच कबड्डीच्या मॅटवरती आणि प्रकाश ज्योतामध्ये सायंकाळी 6 ते 9 या वेळामध्ये होणार आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 8 विभागाचा सहभाग असून त्यातून एक महाराष्ट्राचा संघ निवडला जाईल आणि त्या निवडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निवड समिती सदस्य म्हणून 3 व्यक्तींची 3-स्तर नियुक्ती केलेली आहे. आणि राज्य कबड्डी असोसिएशनचे तांत्रिक अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने हा संघ निवडला जाईल आणि तो बेंगलोर इथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळणार आहे. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर बारामती. ताडोबातील पर्यटन 2 गोष्टींमुळे धोक्यात आल्याचं दिसू लागलंय. एकीकडे पर्यटकांकडून नियमांचं उल्लंघन आणि दुसरीकडे वन्यजीवांचे आक्रमण. आतापर्यंत ताडोबा व्याघ्र प्रकल्पात अनुचित प्रकार घडला नसला तरी यापुढे होणारच नाही याची शाश्वती नाही, त्यामुळे आता जिप्सींना कठडे बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या 2 दिवसात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर झोनमधील 2 व्हिडिओ व्हायरल झाले आहे. त्यातील एका व्हिडिओत जिप्सींनी एका वाघिणीला तिच्या पिल्लांसह घेरल्याचं दिसत आहे. तिला जाण्यासाठी जागाच नसल्यानं ती रस्त्याच्या मधोमध सापडली. तर दुसऱ्या व्हिडिओत 1.5 वर्षाची वाघीण एका जिप्सीचा पाठलाग करत असल्याचं दिसलं. ही वाघीण जिप्सीवर हल्ला पण करू शकत होती, पण पर्यटकांचं नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले. या 2 घटना सध्या चांगल्याच गाजत आहे. यामुळे वन्यजीवांचे आणि पर्यटकांचे संरक्षण धोक्यात आल्याचं दिसून येत आहे. वन्यजीवांना जवळून बघण्याच्या नादात पर्यटक जीव धोक्यात घालत आहेत. ही परिस्थिती बघता उघड्या जिप्सी बंद करून झाकलेल्या जिप्सी सुरू कराव्या अशी मागणी आता केली जात आहे. या 2 घटना पुढे येताच ताडोबा व्यवस्थापन उघड्या जिप्सी बंद करण्याचा विचार करत आहे. ताडोबाचे संचालक NR प्रवीण यांनी दूरध्वनीवरून बोलताना हे स्पष्ट केलं आहे आणि लवकरच जिप्सी मालकांची बैठक घेतली जाईल असं सांगितलं. तर दुसरीकडे जिप्सी चालक आणि गाईड्सची एक बैठक काल तातडीने घेण्यात येऊन मार्गदर्शक सूचना आणि नियमांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. पर्यटक एकदा जंगलात गेले की त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही. सोबत असलेला गाईड्सही बऱ्याचदा मॅनेज केला जातो, त्यामुळे नियमांचे पालन योग्यरित्या केलं जात नाही. त्यामुळे ही यंत्रणा विकसित करण्यासोबतच बंद जिप्सी सुरू केल्यास वन्यजीव आणि पर्यटक दोघेही सुरक्षित राहू शकतील. जिप्सीच्या मागे येणारा जो वाघ आहे तो सब ॲडल्ट आहे आणि तो म्हणजे पिल्लांना क्युरिओसिटी असते, कुतूहल असते की गाडीमध्ये काय आहे वगैरे. तर जर वाघाचा तो व्हिडिओ व्यवस्थित पाहाल तर तो एका गोष्टीकडे अट्रॅक्ट झाला आहे आणि त्याच गोष्टीकडे तो पाहून तो धावत आहे. तर जिप्सीमध्ये काही खाद्य पदार्थही असू शकतात
पण हे पर्यटनाच्या दृष्टिकोनानं जर ही घटना घडलेली आहे तर ही फार दुर्दैवी आहे. म्हणजे समजा जर अटॅक वगैरे झाला असता तर पर्यटन बंदही झालं असतं कदाचित. तर ताडोबाच्या आतमध्ये पण असेच घटना आधी घडलेल्या आहे, उमरेट करंडल्यामध्येही घडलेल्या आहे. ताडोबाच्या मेन रस्त्यावरती जे टाके होते आधी, तर त्या टाक्याच्या जवळ आधी जिप्स्या नेत होत्या. तर ही जेव्हा गोष्ट लक्षात आली तर टाक्यांपासून 50 मीटर वगैरे दूर रेषा आखण्यात आल्या होत्या. तर तेव्हापासून ते थोडं थांबलं होतं. पण बफर झोनमध्ये एकदा पर्यटक आतमध्ये गेल्यावर वनविभागाचं कुठलंही लक्ष राहत नाही आणि ओपन जिप्सी हे नियमात बसतच नाही. नियमामध्ये असं ओपन जिप्सी फिरवणं हे अलाव नाही आहे आणि हे नियमाचं उल्लंघन केलेलं आहे, आधीच केलेलं आहे आणि वनविभाग ही गोष्ट लपवून राहिली आहे. ज्या जिप्स्या जात आहे एकतर वाघाच्या खूप जवळ जाऊ नये आणि ते गाईडनी आधीच सूचित करायला पाहिजे. जे पर्यटक येत असतात त्यांना प्रत्येकाला माहीत नसते की वाघ काय असते, म्हणजे काय होऊ शकते. तर आधीच थोडं दूर राहून त्याला डिस्टर्ब न करताच बघायला पाहिजे. पण दिवसेंदिवस हे पर्यटन धोकादायक होत असलेलं दिसत आहे. जे ओपन जिप्स्या आहे नियमातच बसत नाही, तर याच्यापुढे ह्या ओपन जिप्स्या फिरवायलाच नाही पाहिजे, त्या बंद करायला पाहिजे. ॲक्च्युली वो शेर फीमेल टायगर थी, वो दो गाडियों के बीच में आ गई थी, उसके वजह से वो थोड़ा डिस्टर्ब हो गई थी, इसलिए उसने वो टूरिस्ट के ऊपर चेस किया था उसने. अभी वन विभाग इस बारे में क्या एहतियात बरतने जा रहे हैं? ये जैसा घटना हुई है वैसे ही तुरंत सवेरे 6 बजे गाइड्स और ड्राइवर का एक छोटा सा मीटिंग बुलाया गया. उस मीटिंग में उनको इंस्ट्रक्शन दिए गए कि शेर से 50 मीटर का अंतर रखा जाए, फिर शेर को कोई तकलीफ होगा ऐसा कुछ गलतियां नहीं करे, इसके बारे में उनको पूरी सूचना दी गई है. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. महाराष्ट्रात सध्या दुष्काळाचे सावट पसरत चालल्याचं चित्र पाहायला मिळते. यामुळे दौंडमध्ये दुष्काळ दौऱ्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी दक्षिण भागातील गावांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांसोबत संवादही साधला. अनेक शेतकरी कुटुंब जिरायत भागातून पोटाची खळगी भरण्यासाठी 4 महिने स्थलांतर करतात. दिवाळी सारखा सण चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना यावेळी साजरा करता आला नाही. पुढे येणाऱ्या दुष्काळाला सावरण्यासाठी सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि अंगणवाडी शुद्ध पाणी पुरवठा तसेच पौष्टिक आहार यावर काळजीपूर्वक लक्ष देणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी अंगणवाडी सेविकांशी बोलताना सांगितलं आहे. दुष्काळाची परिस्थिती अतिशय तीव्र आहे. पाण्याची परिस्थिती सातत्याने लोकांची छावणीची मागणी आहे. महाराष्ट्राच्या सरकारकडे मागणी करतोय की दुष्काळ जाहीर झाला आहे पण सर्वसामान्य माणसांपर्यंत मदत पोहोचत नाही आहे. तातडीने छावण्या ह्या काढल्याच पाहिजे. पाण्याचं नियोजन आणि त्याला लागणारा निधी ची डिस्पर्समेंट अतिशय तातडीने सरकारने करणं गरजेचं आहे. सध्या काही लोकांचं बंद झालेलं आहे आणि सध्या ते ऑनलाईन मोड, पण काही लोक ऑनलाईनचं आम्ही स्वागत करतो, पण त्याबरोबर अनेक गरीब किंवा ऑनलाईन करायला जी कनेक्टिव्हिटी लागते ती नसल्यामुळे बरेच गरीब कष्ट करणारे लोक वंचित राहत आहेत त्या अन्नापासून. आणि तुम्ही धुळ्याची गोष्ट बघितली असेल, धुळ्याला ऑनलाईन झालं नाही म्हणून एक गरीब माणसाचा लाईनीत नुसतं उभं राहून निधन झालं. त्याच्यामुळे हे ऑनलाईनचं आम्ही स्वागत करतो, पण त्याच्याबरोबर मॅन्युअलचाही ऑप्शन ठेवलं पाहिजे जोपर्यंत ही सगळं तंत्रज्ञान नीट होत नाही. गरज आहे त्याची. शालिनी प्लस साठी सुशांत जगताप, दौंड. शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात मोबाईल धारक ग्राहकांना नेटवर्क मिळत नसल्यानं अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून नेटवर्क मिळत नसल्यानं आणि एकमेकांशी संपर्क साधण्यात अडचणी निर्माण होत असल्यानं मोबाईल ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील नेटधारक ग्राहकांना गेल्या काही दिवसांपासून नेटवर्क मिळत नसल्यानं आणि एकमेकांशी संपर्क साधण्यात अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या सर्व कारणांमुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक ठिकाणी असलेले मोबाईलचे टॉवर म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. या परिसरात जवळजवळ 80% लोक मोबाईल वापरतात. गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांना फोनवर एकमेकांशी बोलताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. या परिसरातून बोलत असलेल्या व्यक्तीचे बोलणे हे फोनवर बोलत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला नीट ऐकू जात नाही. बोलताना वारंवार आवाज खंडित होत आहे. या परिसरात बँकिंग व्यवहार करताना देखील अडचणी निर्माण होत आहे. याशिवाय नेटवर काम करत असलेल्या आणि सोशल मीडियाचा वापर करत असलेल्या सर्व लोकांना कंपनीच्या 2G 3G अजिबात स्पीड नसल्यानं चांदोली अभयारण्य पर्यटकांसाठी गेल्या महिन्यात खुले झाले असल्यामुळं या परिसरामध्ये पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र संपर्काचे साधन असलेल्या मोबाईलला रेंजच मिळत नसल्यानं नुसता मनस्ताप सहन करावा लागत आहे. या नेटवर्क धारकांना नेटवर्क नीट मिळावं अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे. किंवा पे बँकिंग करायचं असेल, गुगल पे वरनं पैसे ट्रान्सफर करायचे असतील, पेटीएमवरनं पैसे ट्रान्सफर करायचे असतील, एवढा हा प्रॉब्लेम येतोय की ऐनवेळी की क्षणाक्षणाला नेट जाते. आमच्यासारखा तरुण वर्ग सोशल मीडियाचा वापर करणारा वर्ग आहे, पण नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं किंवा नेटवर्क बरोबर नसल्यामुळं आम्हाला तसा वापर करता येत नाही. किंवा नॅशनल बँका वगैरे आपल्याकडे भरपूर आहे, पण नेट बँकिंग वगैरे त्यामुळे आपल्याला करता येत नाही. किंवा आम्ही मुंबईवरून येऊन आम्हाला नेट बँकिंग व्यवहार न करता येतो, त्यामुळं भरपूर प्रॉब्लेम येतो. त्यामुळं एअरटेल किंवा आयडिया वडापोन या कंपनीनं नेटवर्क चांगला द्यावा आणि आम्हाला चांगली सर्व्हिस द्यावी आमची विनंती. शालिनी प्रसाठी, भगवान देवकर, शिराळा. दिवाळीनंतर भारतवर्षात साजरा केला जाणारा मोठा सण म्हणजे छटपूजा. उत्तर भारतीयांच्या वाढत्या वास्तव्यामुळे आता ही पूजा महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. आणि विशेष म्हणजे या पूजेत वारकरीही मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. पाहुयात हा रिपोर्ट. आकाशातून दिसणारे इंद्रायणी नदीचे मनोहरी दृश्य आणि इंद्रायणीच्या तीरावर गंगा नदीच्या आरतीप्रमाणे भल्या मोठ्या समयांनी ओवाळत केली जाणारी महाआरती, तर दुसरीकडे टाळ मृदुंगांच्या तालावर वारकरी खेळत असलेल्या ह्या पावल्या. हा सगळा सोहळा आहे छटपूजेचा. सूर्यषष्ठी व्रत छट महापूजा विश्व में शांति का प्रतीक है. पर्यावरण के संवर्धन के लिए हम इसमें छठ मैया से सूर्य देवता से प्रार्थना करते हैं कि सृष्टि का सृजन हो सके और सभी लोग पर्यावरण और जो हमारी संस्कृति है उसके संवर्धन के लिए कार्य करें. आज हमने यहाँ पर छठ माता के चरणों में ये कहा है कि हे माता, विश्व में शांति दे, क्योंकि ये सूर्य ऐसे देव हैं जो सबको प्रकाश देते हैं और ये हमारी जो वसुधैव कुटुंबकम की जो धारा है उसको विश्व के कोने कोने तक लेके जाए और छठ मैया सबकी कृपा प्रदान करें. और इस छठ में इस बार हमने तृतीय पंथ लोगों को भी जोड़ा है. वो स्वयं यहाँ पे आके उन्होंने छठ मैया के सामने पूजा की है, इसलिए उनका मैं भी धन्यवाद करता हूँ. और विश्व के सभी लोगों से आग्रह करता हूँ कि जहाँ जहाँ भी छठ होता है उसे शांति से मनाएं, पवित्रता का पालन करें. जैसे सभी जगह पर होता है, इसमें जल, जंगल, जमीन, नल, नाले और जितने भी नदी हैं, तालाब हैं, उनका बहुत ही ज़्यादा महत्वपूर्ण स्थान है. और हम इस नदी इंद्राणी माता के घाट पर जिस प्रकार से पूजा कर रहे हैं, वैसा सभी जगह पूजा हो. और प्रकृति के संवर्धन के लिए महत्वपूर्ण कार्य होना बहुत जरूरी है. कोणतीही मूर्ती नाही, कोणत्याही देवतेचे प्रतीक नाही, मग इथे पूजा तरी कशाची होते असा प्रश्न अनेकांना पडतो. तर मावळत्या सूर्याला अर्ध देत सुरू झालेल्या या सृष्टीतील पंचतत्वाची पूजा केली जाते आणि हेच महत्व ओळखत वारकरीही या पूजेत अशा उत्साहाने सामील होतात. पूजा का आयोजन बहुत भव्य तरीके से किया जा गया है. काशी से महागंगा आरती, इंद्रायणी माता का आरती के लिए काशी से महात्माओं को बुलाया गया है जो काशी आरती किए हैं. उसमें सारे लोग सम्मिलित हुए हैं. हम सब विश्व शांति के लिए प्रार्थना करते हैं. सूर्य देवता की बहन छठ माता सूर्य देवता की बहन है, उनकी आराधना करते हैं. ये आस्था का महापर्व है. इसमें हम सभी अपने लिए सुख
समृद्धि शांति का मांगते हैं माता से कि माता हमें सुख शांति और समृद्धि दें। और हम प्रार्थना करते हैं कि सारे लोगों में जो भी इस देश में या इस विश्व में जो मानवता खो चुकी है, ईमानों के अंदर मानवता का जन्म हो, इंसान के अंदर इंसानियत पैदा हो, क्योंकि हर लोग एक दूसरे से विमुख होते जा रहा है। मैं चाहती हूँ और मैं माता से प्रार्थना करती हूँ कि हर कोई एक दूसरे के सुख दुख में शामिल हो, दुख बांटे और खुशियों में शामिल हो। प्लीज़ मैं प्रार्थना करना चाहती हूँ आप सभी लोग जो भी मुझे सुन रहे हैं, और मैं सभी लोग विश्व में ये सबसे चाहती हूँ कि मानव के अंदर मानवता जगे, इंसान के अंदर इंसानियत जगे। और ये छठ माता से और वृद्धा आश्रम जो भी ये वृद्धा आश्रम है वो कम हो। पूजा जो है आस्था का पर्व है, हमारे सब भारतवासियों का त्यौहार है, ये नहीं उत्तर भारतीय बिहार ऐसा कुछ नहीं है। छठ सूर्य की बहन है और बहन को आराध्य के रूप में हम लोग इसलिए बुलाते हैं कि आज से ग्रीष्म ऋतु चालू हो जाता है, ठंडी का मौसम आता है, खेतों में हरियाली आ जाती है, लोगों में शांति हो, प्रेम बढ़े, पूजा पाठ करें, प्रसाद बांटे, इसलिए हम छठ त्योहार मनाते हैं। तस बघायला गेलं तर निसर्ग हा सर्व शक्तिमान आहे आणि छठ पूजेच्या निमित्ताने त्या निसर्गाची उपासना करण्याचा मिळालेला हा अवसर नक्कीच भारावून टाकणारा सोहळा आहे। प्रथमतः मी विश्व श्रीराम सेना महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांचं स्वागत करतो। तर या छठ पूजेच्या निमित्ताने या ठिकाणी हिंदू धर्म संस्कृती जी लोप पावत चाललेली आहे, पाश्चिमात्य संस्कृतीचं आपल्या या हिंदू धर्मामध्ये त्या ठिकाणी संचार होऊ पाहत आहे, परंतु या छठ पूजेच्या माध्यमाच्या या छठ पूजेच्या निमित्तानं या ठिकाणी गंगा मातेचं उत्तम प्रकारचं पूजन व्हावं आणि ही छठ जी माता जी आहे ती भगवान सूर्यदेवताची बहीण आहे आणि त्या भगवान सूर्यदेवताच्या बहिणीचं या ठिकाणी जे आम्ही पूजन उत्तम प्रकारे सर्व उत्तर भारतीय बांधव या ठिकाणी करत असतात, म्हणून आम्ही आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं या ठिकाणी त्यांच्या छठपूजेमध्ये सामील होऊन भजन कीर्तन या निमित्तानं आम्ही उपस्थित आहोत। शालिनी प्लस साठी विकास चौधरी भोसरी। शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाइन्स वर। अश्विनी बिद्रे हत्येचा खटला एका वर्षात निकाली काढा, हायकोर्टाचा आदेश। बीडमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन, विविध मागण्यांचे देण्यात आले निवेदन। समृद्धी महामार्गाच्या नामकरणावरून चाललेल्या वादात श्रीहरी अणे यांची उडी। गृहनिर्माण योजनांसाठी गायरान जमिनी वापरणार, राज्य सरकारचा निर्णय। आणि पुण्यातील मगरपट्टा सिटीमध्ये सेंद्रिय भाजी मार्केट मॉल सुरू, ग्राहकांना मिळणार विषमुक्त भाजीपाला। आणि बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।